नमस्कार, आज आपण झी मराठीवर गाजत असलेली एक तुफान मालिका नवा गडी नवा राज्य ह्या मालिकेतील वॉचमॅनची भूमिका करणारे सन्माननीय भवन उर्फ सचिन कांबळे आजच्या आपल्या या मुलाखतीचे मानकरी आहेत। मान्यवर आपल्या भेटीला ह्या उपक्रमामध्ये मी त्यांचं खूप खूप स्वागत करतोय। आपल्या पुष्पगुच्छ देऊन मी या ठिकाणी स्वागत करतोय। तर आजच्या मान्यवर आपल्या भेटीला आहे, या उपक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नवागडी नवा राज्य ह्या मालिकेबद्दल पूर्ण देशभरामध्ये खूप चर्चा आहे आणि खेडेपाड्यापर्यंत ही मालिका पोहोचलेली आहे आणि त्यामध्ये वॉचमॅनची भूमिका तुमची जी आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि त्यातील नायक नायिका अर्थात तुमची बहीण आनंदी हिचं कॅरेक्टर आणि चिंगीचं कॅरेक्टर अतिशय तुफान असं गाजत आहे, त्याबद्दल आपण अशी ही करत आहे। मला तुमचं पूर्ण नाव ऐकून घ्यायला आवडेल। माझं नाव सचिन कांबळे, मी चिपळूणचं आहे। ओके, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? माझी आता माझी आई गावी असते, मी आणि माझा भाऊ आम्ही मुंबईत असतो, मी माझ्या भावाकडेच राहतो चेंबूरला। ओके, नवागडी नवा राज्य ही मालिका जी मराठीवर खूप गाजत आहे, त्याबद्दल तुमची जी भूमिका आहे वॉचमॅनची त्या भूमिकेबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडेल। एकदम म्हणजे मला खूप आनंद होतो त्या गोष्टीचा। मी प्रामाणिकपणे सांगतो की ब्लॅक कॉफी प्रोडक्शन, मी या प्रोडक्शनचा खूप ऋणी आहे। त्या प्रोडक्शनने त्या आमच्या प्रोड्युसरने माझा त्या कॅरेक्टरसाठी मला सुचवलं किंवा मला ते माझं कॅरेक्टर तेवढं त्यांनी वाढवलं। ॲक्च्युली ते बबनचं कॅरेक्टर म्हणजे जेव्हा ते सिरियल शूट झाले आमचे म्हणजे दापोलीला झाले शूट, ओके, तर काही 5 एपिसोड पूर्ण ते कॅरेक्टर होते फक्त त्या सिरियलला। हां, तर ते केलं आणि सरांना ते खूप आवडलं ते कॅरेक्टर। मग प्रोड्युसर सर वगैरे म्हटले, मॅडम म्हटलं की आमच्या हे कॅरेक्टर जर मुंबईत आलं आणि ह्याला आपण थोडीशी स्पेस दिली तर हे कमाल बॅटिंग करू शकतं, तर त्या दृष्टीने ते कॅरेक्टर त्यांनी वाढवलं आणि मग माझं मी खरंच मी खूप आनंदी आहे किंवा मी भाग्यवान समजतो की मला ते प्रोडक्शन तेवढं चांगलं मिळालं आणि माझ्या कॅरेक्टरला मला न्याय द्यायला मिळालं। तुमचं कॅरेक्टर म्हणजे लहान मुलांना सुद्धा खूप आवडत आहे, चिंगी तर त्या कॅरेक्टर बरोबर खूप एन्जॉय करत आहे आणि आनंदी ही तुमची बहीण आहे ती अगदी हक्काने तुमच्याकडे म्हणजे एकदम भावाच्या रोलमध्ये बहीण भावाचं जे नातं आहे इतकं तुम्ही छान रंगवलेलं आहे की खरंच त्याच्यातून समाधानी आदर्श घ्यावा असं कॅरेक्टर आहे। ही सिरियल अजून किती पुढे चालणार आहे असं तुम्हाला वाटतं? मला माहितला तर या सिरियलचा शेवट कुठपर्यंत होऊ शकतो, सध्या तर या झी मराठीला एक नंबरला सिरियल चालणारी आहे आणि लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत ही सिरियल लोक बघतात। हो, म्हणजे खूप आनंद वाटतो की म्हणजे सगळी लोक बघणारी आहेत सिरियलला, की नुसते बायका किंवा फक्त लेडीज असे बघत नाही, आता सिरियल म्हटलं की फक्त लेडीज या त्यांना आवडली जाते। इथे श्रोता वर्ग प्रेक्षक वर्ग जे आहे ते लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आहेत आणि सर्वांच्या घरातली ही मालिका आहे असा ती मालिका पाहताना आपल्याला फील येतो। खूपच छान कॅरेक्टर तुम्ही यामध्ये रंगवलेला आहे। तुम्ही याबद्दल दुसरे कोणते पिक्चर किंवा सिरियल केले आहेत का? याच्या अगोदर मी सिरियल वगैरे असं मी कॅरेक्टर रोल करायचो, एक छोटे छोटे 1 दिवसाचा 2 दिवसाचा असं कॅरेक्टर असायचं मी ते करायचो। बाकी वेबसिरीज सिनेमे वगैरे ते पण कॅरेक्टर वाईज केलेले आहेत। आत्ताच आलेला दगडीजार 2 हा सिनेमा मी केला। अरे वा, दगडीजार 2 मध्ये आपली भूमिका आहे? हो, शेट्टी नावाचं ते कॅरेक्टर आहे। ओके, त्या कॅरेक्टरची मी ती भूमिका केलेली आहे त्यामध्ये आणि मध्यंतरी काळे धंदे म्हणून वेबसिरीज आली ही महेश मांजरेकर लीड आहेत, तर Zee5 आहे ती, तर त्यामध्येही आहे मी आणि आत्ता येणारा एक नवीन सिनेमा आहे माझा गणगोंधळ। हां, तर मला सांगायला खूप आनंद होतो की आत्तापर्यंतच्या स्ट्रगलपर्यंत म्हणजे हा 17-18 वर्षाचा स्ट्रगल आणि हे छोटे छोटे कॅरेक्टर करत आता ह्या गणगोंधळमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे माझी, जे आपण म्हणतो की लीड, तर त्याची भूमिका तुम्ही आनंद मिळत आहे। ओके, तर वर्षभरात हा सिनेमा प्रेक्षकांना भेटेल निश्चितच। त्या सिनेमामध्ये सुद्धा तुमचं काम धमाल असणार आहे सवालच नाही, कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या भूमिका आहेत
त्याच्यातूनच तुम्हाला आता ही मोठी एक महत्वाची भूमिका साकारण्याचा योग आलेला आहे आणि ती तुम्ही करत आहात. निश्चितच आम्हाला ती गौरवास्पद आहे आणि तुमच्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे. असे चांगल्या चांगल्या सिरियल आणि चांगले चांगले कॅरेक्टर आम्हाला देत राहा. आपण आमच्या सेटवर आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.